नमस्कार, आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कसं आहे, नाटकांच्या दौऱ्यांच्या निमित्ताने मी जगाच्या वेगवेगळ्या भागात जातो ना, त्यावेळी मला मी भारतीय असल्याचा प्रचंड अभिमान आणि आनंद वाटतो. कारण कसं, तिकडे गेल्यानंतर खायला काय मिळतं तर पिझ्झा, हां फारफार तर पास्ता, रेड सॉस, चिली सॉस, हे सॉस, ते सॉस. आणि आपल्याकडे होय होय, अरे पोळ्यांचेच हजारो प्रकार आहेत. गुळ पोळी, साधी पोळी, पुरणपोळी, ही पोळी, ती पोळी, पोळ्यांचेच अनेक प्रकार आहेत. ऐक ना, मग अभिमान वाटणारच की नाही. आणि आपल्याकडे कसं आहे, वेगवेगळी राज्य आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे जशा भाषा आहेत ना, तसे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थसुद्धा आहेत. म्हणजे आपण तसं बघायला गेलं तर पनीर पंजाबी लोकांना प्रिय आहे, मासे कलकत्ता म्हणजे बंगालच्या लोकांना प्रिय आहेत, है की नाही. त्यानंतर खमण ढोकळ्यावाले आपले गुजराती, आणि दाक्षिणात्य भागात तर म्हणजे डोश्याचे सुद्धा हजारो प्रकार आहेत. आणि महाराष्ट्रातच बघा ना, पुण्याचं वेगळं, कोल्हापूरचं वेगळं, नागपूरचं वेगळं, कोकणातलं वेगळं, थोडक्यात काय काय आपली ही जी परंपरा आहे ना, समृद्ध समृद्ध परंपरा आहे, त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. अशा प्रकारचं वाक्य आपल्या त्या शपथेत असतं बघा, पुस्तकाच्या सुरुवातीला, हे मला पटतं आणि वाक्य, हो की नाही. तसंच परंपरेला धरून आणि तरीही वैविध्यपूर्ण पदार्थ दाखवण्यासाठी आपल्याकडे आज दोन पाहुणे आलेले आहेत, आपण त्यांचं स्वागत करूया. सुनंदाताई शेट्टी आणि प्रिया मोहिते, दोघींचंही खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. मला सांगा, आपण कुठे राहता? वाशी नवी मुंबई. वाशी नवी मुंबई. आणि तू? घणसोली. वाशी घणसोली. तुमचं काय नातं? माझ्या मम्मी आहेत, आई आहेत. अच्छा, म्हणजे आजी आहे तुम्ही शेट्टी आणि आता मोहिते. बर बर बर, आपण जरा खाण्याकडे येऊया. शेट्टी म्हटल्यावर आमच्या डोळ्यासमोर वेगवेगळे पदार्थ येतात, चमचमीत पदार्थ येतात. तर तुम्हाला खायला काय आवडतं? मला नॉनव्हेज, मच्छी. आणि तुला? चिकन. नॉनव्हेजच. नॉनव्हेजच म्हणजे. आता आपल्याला किचनकडे जायचंय. पहिल्यांदा काय, कोण तुम्ही बनवणार का ही बनवणार आहे? पहिली मी बनवते, आई बनवणार आहे. चला या किचनकडे. सुनंदा वहिनी आपल्या किचन मध्ये आलेल्या आहेत, आपण बघणार आहोत त्या काय दाखवणार. आपली पहिली रेसिपी काय आहे? पनीर मटार लाडू. पनीर मटार लाडू, ओके. साहित्य सांगता मला त्याचं काय? मिल्क पावडर 2 टेबलस्पून आहे ती, मटार 100 ग्राम, पनीर 100 ग्राम, हे कंडेन्स मिल्क आहे, हे पण 2 टेबलस्पून आहे, तूप, पिठी साखर 2 टेबलस्पून, हे मग सगळे ड्रायफ्रुट्स आहे, काजू बदाम पिस्ता तुमच्या आवडते, ओके, आणि ही वेलची पावडर, ओके. आणि हे वर्तमानपत्र का ठेवलं इथे? वर्तमानपत्र नाही आहे, ते चांदीचा वर्क आहे, ओके. आणि हे काय आहे? हे जे आता ड्रायफ्रुट्स आहे ना, ते सगळे मिक्स करून ह्याची पेस्ट करून घेतले. ते कशातून मिक्स केले? मिक्सर मधून. मिक्सर मधून काढले, आणि मनुका असल्यामुळे ते साहित्य आपण लक्षात घेतलेलं आहे. फक्त मला एक सांगा, हे मटर आणि पनीर आपण बरेच वेळ बघितलं एकत्र, पण हे गोड कसं काय होणार आहे? एक कॉम्पिटिशन होती, त्याची थीम होती पनीर आणि मटर. मग काय करायचं म्हणून मी शोधून काढलं. अच्छा, तुम्ही शोधून काढलेली नवीन नवीन रेसिपी, ओके. काय करायचं आता? जाऊया आपण कृतीकडे. काय करायचं? पहिले मटर हे फक्त मी क्रश करून घेतले, मिक्सर मधून घेतले, मिक्सर मधून शिजवले वगैरे? नाही, काही नाही, कच्चेच मटर आहेत, तर मिक्सर मधून फिरवले. मीठ बीठ काही घातलं नाही? काही नाही. ओके, काय करायचं आता? ते पहिले फिरून घेऊया, त्याचा कच्चेपणा घालून काढू. ओके, ह्याच्यात आपण काही मीठ वगैरे काही घालणार नाही, नुसतं आपण तुपावर, आपण एक चमचा साजूक तूप टाकलेला आहे कढईमध्ये, आणि आम्ही त्याच्यावर जरा आपण ते ऍक्च्युली स्वीट आमच्या गावी वगैरे केली तर स्वीट डिशला मीठ घालतात, पण ह्याला नाही. म्हणजे खीर वगैरे केली तर थोडी चिमूटभर असं मीठ घालतात. ओके, हे साधारण किती वेळ लागेल आपल्याला? हे जरा आता परतून त्याचा कच्चेपणा जायला पाहिजे ना मटरचा, त्यामुळे हो लागेल. हे कुठपर्यंत आलंय आपलं? हे आता होत आलं आपलं. आता आपण बाकीचे पदार्थ घालूया. काय घालू? मिल्क पावडर घाला. किती? 2 टीस्पून घाला. अजून घाला कंडेन्स मिल्क. ह्याचा काय फायदा असतो? ह्याच्यात साखर पण असते, त्यामुळे साखर पण कमी आणि हे मिळून यायला पण मदत होते. म्हणजे आणि पिठी साखर, आता पिठी साखर एकच आता हे सगळं पूर्ण एकत्र करून घ्यायचं. बरं, लग्नाच्या आधी तुमचं काय होतं आडनाव? लग्नाच्या आधी शेट, आता शेट्टी. पहिली शेट होता, आता शेट्टी. ऍक्च्युली मँगलोर मध्ये जे आम्ही देवेदने ब्राह्मण आहे ना, त्यांना सगळ्यांना तिथे शेटच लावतात. बरं, मला विचारायचं असं होतं की माहेरची जी खाद्य संस्कृती होती आणि लग्नानंतरची सासरची जी खाद्य संस्कृती आहे,
त्यामध्ये काही फरक आहे का? मेजर डिफरन्स फरक नाहीये, तेच मेजर असं नाही, कारण की गोवा कर्नाटका सगळं जवळच येत ना, त्यामुळे एवढा मेजर फरक नाही होत, थोडेफार मसाल्यात फरक त्यामुळे काही दिवस माझ्या आवडीचे बनतात, काही दिवस मिस्टरांच्या आवडीचे, आणि मुलांना दोन्हीचे सवय झाले त्यामुळे त्यांना काही फरक, त्यांची मज्जा आहे त्यामुळे दोन्ही प्रकारचे पदार्थ खायला मिळणार. आता हे कढईपासून सुटायला लागलं म्हणजे आपलं होत आलंय, आता गॅस बंद करून याच्यात आपण वेलची पावडर घालूया. त्याच्यातच घालायची? त्याच्यातच घालायची. ओके, किती? अर्धा टीस्पून. ह्याच्यात तुम्ही काही घातलं का वेलची पावडर आणि काय का? साखर घालून ती मिक्सर मध्ये, मग पटकन बारीक होते ना वेलची. अच्छा, सर पावडर चांगली होती. गॅस का बंद करायचा? कडवट पण येतो, त्याचा वास पण उडून जातो, त्याच्यामुळे मग ते बंदच करून काढायची ना. आता काढ. आमचं मटारचं मिश्रण तयार झालेलं आहे, म्हणजे बेसिकली आम्ही तो गोड करून घेतलेला आहे. आता पुढे काय करायचं? आम्ही दुसरी कढई सुद्धा ठेवलेली आहे. आता काय करायचं? सेम प्रोसेस, तेच पनीर वर करणार. म्हणजे आपल्याला पहिले तूप घालायला लागेल. थोडं कमी चालेल. ओके, आता ह्याच्यात काय घालायचं? पनीर घालायचं. सगळं घालू. आता आपण पनीर सुद्धा गोड करून घेतो. ह्याच्यात आता कंडेन्स मिल्क 2 चमचे लागते. मिल्क पावडर ती पण 2 चमचे आणि पीठ साखर. ह्याचा पूर्ण गोळा होईपर्यंत आपण असं चाळायचं. बर, हे ती मगासारखी त्यांनी जशी कढई सोडली. हा, कढई सोडली तशी सोडत नाहीये ती. सोडेल सोडेल. सत्तेची खुर्ची असल्यासारखं चिकटून बसले ते. झालं आता ना? झालं. आता बंद करून वेलची पावडर. अच्छा, सेम ना? बस थंड व्हायला पाहिजे, जरा जास्त गरम आहे ना. ह्याच्यात काढूया ना, ते होईल. धरू मी. ओके, आता आपल्या एकूण 3 गोष्टी तयार झालेल्या आहेत. हे तयार झालेलं आहे, हे तयार झालेलं आहे, आणि हे जे तुम्ही मिक्सर केलेलं आहे ड्रायफ्रुट्स, ह्या 3 गोष्टी तयार झाल्या आहेत. आता ह्याचा आपल्याला लाडू करायचा आहे. ओके, आता कसं करायचं दाखव मला. आता पहिले हे काजू बदामचं आहे ना, ड्रायफ्रुट्स जे आपलं मिश्रण आहे ते घ्यायचं. त्याच्यावर हे वाटाण्याचं कव्हर, मटरचं म्हणजे कव्हर, ह्याच्यावर चढवायचं. बर, ह्याच्या आत घालून. अच्छा, आत घातलंय. बर 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 बर. ओके, आणि ह्याचा लाडू बनवला. आता ह्याच्यावर पनीरचं मिश्रण. पहिले ना कधी करून बघितलं होतं तुम्ही? तेच मी म्हटलं ना, कॉम्पिटिशन होती, मग काय करायचं म्हणून मग हे केलं. आणि हा वर्तमानपत्र जो तुम्ही वाचायला आणलेला आहे ते त्याच्यावरती साधारणपणे संयम दैनिक या साईजची असतात. त्याच्या आत आहे ते. ओके, ह्याचं काय करायचं? आणि हे आता त्याच्यावर लावायचं. ओके ओके, आपण एक अजून एक करून घेऊया. क्या करने का? अभी इसके ऊपर ह्याच्यावरच ठेवा. अच्छा, असंच ठेवू? एक अर्धा ह्याच्यावर. ओके, चालेल. आणखी ऍक्च्युअली हे असं कागदा सकटच उचलून. अच्छा, असंच ठेवायचं? हा, त्याच्यावर ठेवायचं. सवय नाही ना. लाडू ना मी पांघरून घातलेलं आहे, तुम्ही पांघरून घेऊन झोपू नका. उठा, सज्ज व्हा, लेखण्या परजा आणि लिहायला घ्या.
साहित्य आणि कृती। पनीर मटार लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य 2 टेबलस्पून मिल्क पावडर, 100 ग्रॅम मटारची भरड, 100 ग्रॅम मॅश केलेले पनीर, 2 टेबलस्पून कंडेन्स्ड मिल्क, तूप, पिठी साखर, वेलची पूड, चांदीचा बर्ख आणि बेदाणे काजू व बदाम पेस्ट। कृती, प्रथम एका कढईमध्ये 1 चमचा तुपावर मटारची भरड परतून त्यामध्ये 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे कंडेन्स्ड मिल्क आणि पिठी साखर घालून हे मिश्रण परतून घ्यावं। गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पूड घालावी। कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये पनीर, कंडेन्स्ड मिल्क, मिल्क पावडर आणि पिठी साखरेचं मिश्रण एकत्र परतून शिजवून घ्यावं। गॅस बंद करून त्यामध्ये वेलची पूड घालावी। ड्रायफ्रूटच्या मिश्रणाचा छोटा गोळा करून तो मटारच्या वाफवलेल्या मिश्रणाच्या गोळ्यामध्ये स्टफ करावा आणि हा छोटा लाडू पनीरच्या मिश्रणामध्ये स्टफ करून लाडू वळून घ्यावेत। वरून चांदीचा वर्ख आणि ड्रायफ्रूट लावून गार्निशिंग करावं।